कुमार साहेब आपलं वेलकम, सुस्वागत. पहिला चेंडू हा ठोकलाय दणदणीत. ज्या प्रितेशनं पहिला सामना गाजवला तो प्रितेशनं टॉस जिंकल्यानंतर पुन्हा एकदा कोपरनं पसंती दिली बॅटिंगला आणि पहिल्या चेंडूवर आला षटकार. सामना 3 षटकांचा आहे. फायनली आयोजकांचा डिसिजन आहे, कारण 5 सामने कव्हर करायचे तिथून पुढे. प्रितेश गोलंदाजी मारकर गोलंदाज आपण जरूर पाहूया. सचिन ओसारे कडून फास्ट ओव्हर. प्रितेश स्ट्रायकर एंड आणखीन एक तडाखा कार्पेटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहतोय. धाव मिळेल 1. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा दाफलकावर 7 ही धावसंख्या आहे. 7 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकर एंडला गोविंदा. डाव्या त्याचा पॉवरफुल फलंदाज आहे गोविंदा. गोलंदाजी मार्कवर सचिन, समोर गोविंदासाठी. मागचा सामना सुद्धा आपल्याला कमालीचा पाहायला मिळाला. जुगल करत चेतन सिद्धेचं आक्रमण. गोविंदासाठी हा चेंडू खाली राहिला बीट होतोय आणि या चेंडूवर कुठलीही धावसंख्या नाहीये. सचिनची गोलंदाजी मोसारीकडून षटकार आल्यानंतर सिंगल डॉट. कमबॅक चांगले. कोपरच्या एकूण धावसंख्या आपण पाहिला तर 7 धाव आहेत. गोलंदाजी मार्कवर सचिन, समोर गोविंदा. हा चेंडू बाउन्स थोडासा होतोय सचिन ना. व्हेरी गुड कम बॅक. मोसारेसाठी हे कम बॅक खूप चांगलं आहे. सलग 2 डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला त्यानंतर मोसारेच्या सचिननं केलेला कम बॅक. एकूण दावा 7. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती. आता सेकंड राऊंडचे सामने आपण पाहतोय. फुटवाचा वापर, फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी चांगली झाले. सलग 3 चेंडू डॉट. सलग 3 चेंडू डॉट. 5 चेंडू. एकूण धावा दाफलकावर 7. गोविंदानं आतापर्यंत 3 चेंडू मध्ये काही करामत करू शकला नाही. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू सचिन. हा चेंडू स्विंग होतोय आणि त्या बीट करताना गोविंदाला गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग, टॉप बॉलिंग. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिले आणि 1 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय. एकूण धाव आहे त्या 7. 7 रन ऑन बोर्ड. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. एकता भंगारपाडा संघाला मिळाली बाय. त्याने ठोकला 71 आणि स्पर्धेच्या नियमाप्रमाणे या संघाला मिळाली बाय. तर पहिला सामना आपण पाहतोय मोसारे आणि त्यांच्याबरोबर कोपर. यानंतर दुसरा सामना आपण पाहणार कुंडेवाल आणि त्यांच्याबरोबर खेळणाऱ्या ओवळे. हा दुसरा सामना असेल. बंगारपाडा संघाला आपण बाय पाहतोय. 71 सेकंड ओव्हर आणि गोलंदाज आला प्रवीण. पहिला चेंडू हा व्हाईट बॉल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा दाफलकावरती 8. आता कोपरची गती थोडी कमी झाली. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांची अशीच परिस्थिती होती. मात्र त्यानंतर जे प्रितेशनं तोंड उघडलं बॅटचं त्यांनी ठोकलेल्या 40 धावा. वन्स अगेन हा चेंडू व्हाईट बॉल. सलग 2 चेंडू अवांतर. एकूण धावसंख्या 9. पहिल्या षटकामध्ये 7. आता 2 अवांतर आले प्रवीणचं. मात्र जर सचिनची गोलंदाजी पाहिली तर एकही अवांतर चेंडू नव्हता त्या गोलंदाजीमध्ये. हा चेंडू यास अपील झाल्या आणि पंचांचा योग्य निर्णय. ही विकेट महत्वाची होती. प्रितेश बात यष्टीरक्षकाने आपलं काम केलं. आणखीन एक धक्का मिळेल. कोपरनं टॉस जिंकल्यानंतर पसंती बॅटिंगला दिले. मात्र जो प्रवाह पाहिजे होता, जो धावसंख्येचा प्रवाह पाहिजे होता, तो प्रवाह इथे पाहायला मिळाला नाही आणि मोसारे संघानं आपली मजबूत पकड निर्माण केलं. एकूण धावसंख्या दाफलकावर टोटल रन्स पाहतोय. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा दाफलकावर. सुंदर असं मैदान आहे. सुंदर असं मैदान आपण पाहतोय. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरी पुष्पकनगर. अगदी काही अंतरावर नवी मुंबई नॅशनल एअरपोर्ट जरूर पाहणार आहोत. ते सुद्धा काम युद्ध पाटलीवर सूर्य आणि एका बाजूला पुष्पकनगर. हे आपण पाहतोय विकसित होणारं, झपाट्याने विकसित होणारं हे शहर आपण सुद्धा पाहणार आहोत. दापोली पुष्पकनगर.
9 रन्स ऑन बोर्ड. प्रवीण कमबॅक आता चांगला करतोय. यस, गुड न्यूज, गुड न्यूज. पाऊस थांबला होता. प्रवीणचं कमबॅक चांगले, दोन चेंडू डॉट. फटक्यांची नितांत गरज आहे. अमोल आणि गोविंदाकडून अपेक्षा वाढल्या. 9 रन्स ऑन बोर्ड, 9 धावा, मोठे फटके येणं आता कोपरला महत्वाचं आहे. आक्रमण मात्र सूर्य प्रयत्न इथे सुरू चालूच आहेत. जरूर धाव मिळेल. संघाची धावसंख्या आपण टोटल पाहूया. संघ पोहोचला एकूण धावा 10 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी. मोसारे विरुद्ध कोपर यांच्यामध्ये होणारी फाईट. प्रवीणनं 2 व्हाईट बॉल विकेट, त्यानंतर 2 डॉट सिंगल. चपराक देण्याचा प्रयत्न फसलाय. गोलंदाजीचा दर्जा मोसारेकडे खूप चांगला आहे. आणि आता आपण पाहतोय प्रवीणनं आतापर्यंत चेंडू फेकले 5 आणि धावा दिल्या 3. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या आणि आतापर्यंत फक्त 3 धावा. प्रवीण गुड बॉलिंग ड्राईव्ह करतोय. जरूर एक धावेसाठी, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा. तर 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर पाहतोय. टोटल रन्स 12, 12 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, प्रवीणच्या षटकामध्ये 5 आल्या. गुड बॉलिंग मोसारे. ज्या कोपर संघाने आपला दबदबा निर्माण केला होता, मात्र आता मोसारेची पॉवरफुल बॉलिंग. पहिला चेंडू या फटक्याची गरज आहे आणि ठोकलाय तुफानी अल्ला. हा पलटवार होणं महत्वाचं आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला फास्ट खेळावं लागतं, 2 हात करावे लागतात, लढावं लागतं, झुंजावं लागतं. आणि आता अमोलनं ठोकलाय षटकार. एकूण धावसंख्या 18. कुंडेवाल आपल्याला नेक्स्ट मॅच खेळायचं. कुंडेवाल आणि ओवळे आपला टॉस होईल. जसं ही षटक संपेल तसं आपला टॉस होणार आहे. एकूण धावसंख्या 18. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमोलनं 4 चेंडूचा सामना केलाय. 7 वर खेळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला फिल्डर उभा आहे. सिंगल मिळेल. 2 धावेसाठी प्रयत्न. गोविंदा उभा आणि इथे अपील झाले. पंचांची नजर स्थिर. चेतन गोसावी पाहतोय लेग अंपायर आणि सिद्धेश वासकर. पंचांचा सुद्धा त्यांना तगडा अनुभव आहे. चांगले क्रिकेटर आहेत. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 2 धावेनं 20. कोपरला माहिती आहे 4 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके आले. अमोल कडून ती अपेक्षा संघाला. चेंडू शिल्लक 4, धावा 20. 5 मध्ये 9 वर खेळतो अमोल. संघाला अपेक्षा तुफानी फटक्यांच्या. अमोलच्या बॅट मधून 1-2 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर उभा होईल. खराब चेंडू सहज ठोकलाय. असे चेंडू दिले तर ठेवणार नाही. अगदी सोपा चेंडू आणि हा षटकारानं धावफलक पुढे सरकल्या. एकूण धावसंख्या पाहूया. संघ पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. टोटल रन स्कोर कार्डवर पाहूया. आता धावसंख्या 26. चेंडू शिल्लक 3. 3 चेंडूमध्ये आणखीन 1-2 फटक्या आल्या. ज्या मोसारे संघानं मागच्या 2 षटकामध्ये कामगिरी केली होती, फक्त 12 धावा होत्या आणि त्यानंतर चढवलेला हल्ला. कुणालच्या गोलंदाजीवर 2 षटकार आलेत. चेंडू शिल्लक 3. ओ, आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर होता. खोलातला हा चेंडू
आणि बीट करत असताना एकूण धावा 26 चेंडू शिल्लक 2, एक मोठा फटका आला तरी मॅच मध्ये कोपरचा आत्मविश्वास वाढेल. मोसारेचा गोलंदाज कुणाल ठरला महागडा. एक फटका येणं गरजेचं आहे, तो फटका जरूर खेळलाय मात्र थोडा डिफिकल्ट असेल आणि त्या अपेक्षा होती 2 धावा पूर्ण. गोविंदा चमकला नाहीये, गोविंदा 6 मध्ये 2 वर खेळला मात्र अमोलनं चांगल्या पद्धतीनं डाव सांभाळलाय. 7 मध्ये 15 वर खेळतो अमोल आणि संघाची धाव संख्या टोटल रन्स 28 रन्स. हा चेंडू हा ठोकलाय लांब लचक, या फटक्याची गरज होती. जबरदस्त हल्ला. आता कोपरच्या पॅवलियन मध्ये आनंदाचं वातावरण. टोटल रन्स पाहूया, एकूण धावा 34. अमोलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग अमोल. 9 मध्ये खेळला 23, षटकार ठोकले त्याने 3 आणि आता धावा 34. 35 टार्गेट 35. अमित म्हात्रे सरांना विनंती करूया फ्रेश मॅच मध्ये एक नवा स्टॅमिना घेऊन. नेक्स्ट मॅच टॉस साठी कुंडेवाल आणि ओवळे संघ. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण कॉन्टॅक्ट करा. तर ओवळेचे कॅप्टन आलेत, कुंडेवालचे कॅप्टन अजूनही आले नाही. तुम्हाला शेवटची 5 मिनिटं. चला नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे. कुंडेवाल आणि ओवळे या 2 संघादरम्यान आपण टॉस करूया आणि विनिंग टार्गेट 35 आहे. या 2 सामन्यामध्ये ज्यांचा स्कोर हायेस्ट असेल त्यांना बाय देण्यात येईल. हा सुद्धा नियम कंटिन्यू आहे. बॅटिंग करताना आता मोसारे उतरेल मैदानावर. मोसारेने 2 षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती मात्र तिसऱ्या षटकामध्ये गेलेल्या 22 धावा काही अंशी का होईना याच धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल.
35 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल, डाव्या त्याचा फलंदाज सूरज खेळतोय आणि प्रवीण त्याला साथ देतोय. हा चेंडू जरूर पाहतोय, दबाव तंत्राचा वापर, अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. प्रवीण आणि सूरजला आपण जरूर पाहतोय. अमोलची ही गोलंदाजी, टोटल रन्स पाहतो आपण, एकूण धावा धाव फलकावर 3. अमोल सज्ज होणार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गोविंदा तिथे प्रयत्न करतोय आणि जरूर आपण इथे पाहूया. आतापर्यंत डिटेल्स पाहिली तर अमोल टोटल रन्स एकूण धावा धाव फलकावर 4 रन्स. प्रवीण आणि सूरज वाऱ्याचा वेग सुद्धा आज, पावसाळी रबर बॉल क्रिकेट सर्वजण एन्जॉय करताना. विनिंग टार्गेट 35 अमोल गोलंदाजी मार्कवर, सामना 3 षटकांचा आहे. समोर उभा आहे प्रवीण आणि त्याला साथ देईल सूरज. पूल काढण्याचा प्रयत्न, लाईन थोडी खराब आहे, व्हाइट बॉल. अवांतर दावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया, एकूण धावा 5, अजूनही 30 धावा करायचे आहेत. 30 धावा अजूनही विजयासाठी कराव्या लागतील. अमोल गोलंदाजी मार्कवर, समोर सूरज. आक्रमण केले, फटका फसलाय दूरवर, फिल्डर रेडी आणि हा छेल. गुड कॅच, बॅड लक, बॅड लक सूरजचा. फटका मात्र जो खेळायचा होता तो थोडा प्रयत्न फसलाय आणि इथे सफलता. कोपरचा आता पार्ड जड टर्गे, आपण इथं पाहिलं तर टार्गेट 35 असताना अमोलची गोलंदाजी, 5 धावा दा फलकावर. अमोल सचिन होणार नवीन फलंदाज. सचिन आलाय, प्रवीण त्याला साथ देतोय. 2 चेंडूमध्ये 2, टार्गेट 35 आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पूल काढण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू आला नाही. गोविंदा इष्टीरक्षक तिथे सज्ज होता आणि अमोलच्या या कमालीच्या गोलंदाजानं फटकेबाजीला लगाम लावलाय. सामना 3 षटकांचा आहे. कंपॅरिझन आपण केली जेव्हा सचिननं पहिले षटक फेकलं तेव्हा धावा दिल्या होत्या 7 आणि आतापर्यंत धावा आपण पाहिल्या तर 5 धावा आहेत. एका फटक्याची गरज आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर, यस, शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी चांगली होते आणि आता कोपरच्या या गोलंदाजीनं अंपायर सिग्नल आलाय, ओव्हर कम्प्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावा आहेत त्या 5 रन्स. ओव्हर कम्प्लीट, पंचांचा सिग्नल सुद्धा आलाय, 5 धावा दा फलकावर. फॉर्च्युन लाईव्ह एंड टीम रिक्वायर रनरेट 16 आहे आणि आता करंट रनरेट पाहिला तर 5 ची सरासरी. गोलंदाज आलाय प्रथमेश. सचिन आणि प्रवीणला आता आक्रमण तर करावं लागेल. 12 बॉल 30 ची गरज, 12 चेंडू आणि 30 धावा. सूरज आता गरज आहे बॅटिंग करताना. सूरज बाद झाला सचिन आणि प्रवीणकडून अपेक्षा. 12 चेंडू 30 धावा. कोपर विरुद्ध मोसार्य, सामना कोण जिंकणार, सामना कोण जिंकणार, चित्र मैदानात जरूर पाहूया.
हा चेंडू फायदा उठवता आला नाही, सिंगल जरूर मिळेल. एकच धाव आणि येणारे 11 चेंडू आणि 29. 11 चेंडू 29. प्रथमेश गोलंदाजी करतोय. सामना जिंकायचा असेल तर मोसारेला बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीने अमोलनं केलेला पलटवार 3 षटकार तोच प्रयत्न सुरू आहे. मात्र गोलंदाजीचा दर्जा कोपरकडे चांगला आहे. हा चेंडू डॉट बॉल, 10 बॉल आणि 29 ची गरज. 10 चेंडू आणि 29 धावा. विनिंग कॅल्क्युलेशन जरूर आपण इथे पाहूया. समोर खेळण्यासाठी उभा आहे सचिन. सचिन आतापर्यंत 3 चेंडू डॉट खेळलाय. 10 बॉल 29 ची गरज. पुढचा चेंडू, हा चेंडू बॅटच्या मधोमध, ताकदीचा प्रचंड वापर आणि हा पॉवरफुल हिट. या आक्रमणाची गरज आहे. 9 बॉल आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन, 9 बॉल 23 ची गरज. सामना अजूनही गेला नाहीये. मोसारे संघ या सामन्यामध्ये कम बॅक करू शकतो. 1-2 मोठे फटके सामन्यामध्ये सामना बनवतील. एकूण धावा 12, टार्गेट 35, 9 बॉल 23. प्रथमेश्वर दबाव वाढलाय. 3 चेंडू मध्ये त्याने 7 दिला, 1 डॉट. अजूनही निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. 9 बॉल आणि 23 ची गरज. आदळलेला चेंडू जरूर होता आणि अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. आता सामन्यामध्ये मजा येणार. 8 बॉल 22. एक मोठा फटका आला तर मॅच बनेल. करो या मरोची लढाई. ही आता दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढाई. यस व्हाइट बॉल, 9 बॉल 22. यस 9 बॉल 22. हा एक आक्रमण, आणखीन एक ठोकलाय. सामना मात्र आता सोपा होईल. आता चेंडू शिल्लक 8. चेंडू शिल्लक 8. 8 बॉल आणि 16. बघा क्रिकेटमध्ये कशी मॅच बनली जाते. जिथे करंट रन रेट खूप कमी होता आणि तिथे मुसंडी मारल्या. धावांचा वनवा पेटवलाय सचिननं. बॅक टू सिक्सेस. आता 8 दुणे 16. 8 बॉल आणि 16 ची गरज. मोसारे विरुद्ध कोपर. क्रिकेटमध्ये कुठे का होईल याचा नेम नाहीये आणि आता तो रंगतदार सामना. बॅक टू सिक्सेस. रबर बॉलची ही खासियत आहे. काय होऊ शकतो. 8 बॉल 16. 8 बॉल 16. कुंडेवालाने ओवळे. आपल्याला यानंतर मॅच खेळायचं. ज्यांची फिल्डिंग असेल त्यांनी रेडी राहा. 8 बॉल आणि 16. प्रथमेश्वर दबाव वाढलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल डॉट, षटकार, वाईट षटकार. आता 8 बॉल आणि 16 ची गरज. 8 चेंडू आणि 16 धावा. प्रथमेश गोलंदाजी करतोय. समोर उभाय सचिन. 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर सलग 2 षटकार. कॉन्सन्ट्रेशन लूज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखीन एक तडाखा. फिल्डर रमवले, झेल होणार का आणि झेल सोडलाय. 2 धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण. 7 दुणे 14. 7 बॉल आणि 14 ची गरज. 7 चेंडू आणि 14 धावा. सामना अटीतटीचा आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये काय होणार. मोसारे आणि कोपर ही अस्तित्वाची लढाई. डू अँड डाय. विनिंग कॅल्क्युलेशन. एकूण धावा दाफल कव्हर 21-35 चं टार्गेट. हा चेंडू जरूर पाहिला. डॉट बॉल, निर्णायक क्षणी फेकलेला चेंडू. दबाव वाढला होता प्रथमेश्वर. आता 6 बॉल आणि 14 ची गरज. तर दापोली गावचे आमचे सन्मानी पाहुणे उद्योगपती अमोलजी जितेकर यांचं इथे आगमन झालं. मी त्यांचं सहर्ष स्वागत करेन. अमोलजी जितेकर यांचं वेलकम, सुस्वागत. चला 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 6 बॉल 14. एकूण टार्गेट पाहिलं तर 35 आहेत. हा चेंडू पॉवरफुल हिट. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू चाललाय. 4 धावा.
सहा चौदा आता पाच चेंडू दहा धावा। मोसारे कमबॅक करतो या मॅच मध्ये, गेलेला सामना कसा खेचून आणायचा हे दाखवून देतो आता सचिन आणि प्रवीण। पाच बॉल आणि दहाची गरज। प्रथमेशच्या षटकामध्ये सोळा आल्या, अमोलनं दिल्या होत्या पाच आणि आता प्रितेश। पाच बॉल दहा धावा, मोसारे विरुद्ध कोपर, कोण उचलणार आज ही सिल्वर ट्रॉफी? स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक, सरपंच आणि माजी सरपंच चषक, कोणता संघ असेल फायनल मध्ये आजच्या दिवसातून प्रवास करेल? पाच बॉल आणि दहा धावेची गरज। समोर उभा आहे प्रवीण, अपेक्षा सचिन आणि प्रवीण कडून। पाच चेंडू आणि दहा धावा, दबाव वाढलाय प्रीतेश्वर। पाच चेंडू आणि दहा धावा, समोर खेळण्यासाठी उभा असेल प्रवीण। विनिंग टार्गेट 25 धावा झाल्यात, 35 टार्गेट। हा खराब चेंडू ठोकलाय, खराब चेंडूला दिली पनिशमेंट, नो बॉल, नो बॉल, मॅच विल बी ओपन। सामना खुला झालाय, सामना आता खुला झालाय या फटक्यानं। क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो, व्हॉट अ कमबॅक। 32 रन्स ऑन बोर्ड, नो बॉल आणि हा फटका अफलातून षटकार। जवळपास सामन्यावर विजयावर शिक्का मोर्तब करण्याच्या तयारीमध्ये आता कोपर संघा विरुद्ध डावपेच आखलेला मोसारे संघ। आणि आता बघा येणारे चेंडू आणि धावांचं अंतर। टोटल रन्स 34, चार बॉल एक। कमबॅक आवडला असेल तर मोसारेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। गुड फाईट, गुड फाईट। प्रथमेशच्या षटकामध्ये ठोकलेल्या 16 धावा, प्रितेशच्या षटकामध्ये केलेल्या चुका। चार बॉल एक धावेची गरज आणि सामना जिंकला मोसारे संघानं। पहिल्या फेरीमधील उच्चांक ठोकणाऱ्या संघाला पराभूत केलं आणि पराभूत झालाय तो कोपर, सामना जिंकलाय तो मोसारे संघानं। चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम, नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम। थोडं आमच्या नजरेआड होतं, तिथे चौकार होतं। प्रथमेश